संभाजीनगरला जी सभा झाली त्याचा धसका घेऊन काही विरोधक मंडळी नागपूरच्या सभेला विरोध करत आहेत. शेतकरी जेव्हा अडचणीत असताना त्याला वाऱ्यावर सोडून संपूर्ण मंत्रिमंडळ त्या निमित्तानं अयोध्येला गेलं. लवकरात लवकर ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या शासनाने मदत केली पाहिजे. आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोघांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला माहीत आहे की 16 एप्रिलला महाविकास आघाडीतर्फे नागपूर येथे संध्याकाळी 5 वाजता वज्रमुठ मेळाव्याचं आयोजन काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ मेळाव्यासाठी प्रामुख्याने तिन्ही पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं नागपूर विभागातून उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 महाविकास आघाडीचे वज्रमुठ मेळावे होणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक पक्षावर 2-2 मेळाव्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. शिवसेनेवर जी जबाबदारी देण्यात आली होती ती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षावर नागपूर आणि कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुणे आणि नाशिक या ठिकाणची जबाबदारी देण्यात आली आहे. पण ही जरी जबाबदारी ही आयोजनाची जबाबदारी आहे पण त्यामध्ये मोठ्या संख्येनं तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. नुकती जी महाविकास आघाडीची जी वज्रमुठ पहिली सभा जी औरंगाबादला झाली, संभाजीनगरला झाली, प्रचंड मोठ्या संख्येने सर्व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. आणि त्याच्यानंतर आता दुसरी सभा ही 16 एप्रिलला नागपूरला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. आणि जी औरंगाबादला किंवा संभाजीनगरला जी सभा झाली त्याचा धसका घेऊन काही विरोधक मंडळी नागपूरच्या सभेला विरोध करत आहेत. ज्या ठिकाणी नागपूरची सभा आहे त्याला विरोध करत आहेत. पण ज्या ठिकाणी नागपूरची आमची वज्रमुठ महामेळावा तिन्ही पक्षाचा महाविकास आघाडीचा होणार आहे त्याच्यासाठी आम्ही रिसर पैसे भरून परवानगी घेतलेली आहे. आणि म्हणून त्या मेळाव्याला नागपूर विभागातनं मोठ्या संख्येनं आमचे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. त्याच्यासाठी आजची ही सभा आम्ही आयोजित केली होती. आमची बैठक होती आम्ही आयोजित केली होती. त्याचबरोबर पक्षाच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम देण्यात आलेले आहे ती मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी झाली पाहिजे. तिसरं, मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं प्रत्येक बूथवर बूथ कमिटी झाली पाहिजे. याच्यासुद्धा आढावा आजच्या या आमच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. 4 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो की पश्चिम महाराष्ट्र असो, या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि गारपीट झाली. त्याचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना झालं. आणि अशा पद्धतीचं मोठं नुकसान झालं. त्याच दिवशी आमची संपूर्ण महाराष्ट्राची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ त्या दिवशी अयोध्येला होतं. त्याच्यामध्ये त्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला की अशा पद्धतीनं शेतकरी जेव्हा अडचणीत असताना त्याला वाऱ्यावर सोडून संपूर्ण मंत्रिमंडळ त्या निमित्तानं अयोध्येला गेलं, याच्याबद्दलसुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यक्त करण्यात आली होती. पण ठीक आहे, आता ते संपूर्ण आलेले आहेत. त्यानिमित्तानं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये पंचनाम्याचं काम चालू आहे. आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असं माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं आहे. माझी एकच विनंती शासनाला राहील की ज्या पद्धतीनं आता पंचनामे होतील आणि पंचनाम्याची रिपोर्ट जेव्हा जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून शासनाला जाईल ते गेल्यानंतर लवकरात लवकर त्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याला नुकसान भरपाई लवकरात लवकर शासनाने दिली पाहिजे. असं नाही की मग कलेक्टरचा रिपोर्ट पंचनाम्याचा किंवा सर्वेचा रिपोर्ट जिल्हा म्हणजे शासनाच्या सर्व 5-5 महिने 8-8 महिने पेंडिंग राहून नंतर वर्षभरही पैसे द्यायचे अशा पद्धतीने होता. लवकरात लवकर ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या शासनाने मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम या शासनाने करू नये एवढीच माझी शासनाला विनंती आहे.